तो आजपासून आपण आपला 10वीचा अभ्यासक्रम चालू करतोय आणि आपलं फर्स्ट अल्जेब्राचं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. सो पहिल्यांदा आपण हे नाव काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. याच्या आधी आपण 9वीला पॉलिनॉमियल नावाचा चॅप्टर शिकलो होतो. तिथे आपल्याला हे शब्द झाले होते लिनियर, क्वाड्रॅटिक या टाईपचे शब्द आपल्याला इथे झालेले होते. आणि आणखीन एक, हा व्हिडिओ पाहण्याआधी हा व्हिडिओ पाहत असताना म्हणजे तुमच्यासोबत तुमचं 10वीचं पुस्तक नसेल तर त्याची PDF वही आणि पेन असावा, जेणेकरून माझ्यासोबत तुम्ही या नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करू शकाल. सो ठीक आहे. सो पॉलिनॉमियल, लिनियर, क्वाड्रॅटिक हे वर्ड्स आपण तिकडे पाहिलेले होते, इकडे पण तेच आहे. तिकडे लिनियर पॉलिनॉमियल्स होत्या, इकडे लिनियर इक्वेशन्स आहेत. इक्वेशन्स म्हणजे इकडे इक्वल टू साईन असेल अशी गोष्ट. ठीक आहे. तर लिनियर म्हणजे काय, तर ज्याची डिग्री 1 असते. डिग्री काय असते, 1 असते. जसं की x+3=7, एक्स ची पॉवर काय आहे इथे 1, म्हणजेच या संपूर्ण इक्वेशनची डिग्री काय आहे, डिग्री ऑफ इक्वेशन इज 1. सो जेव्हा जेव्हा अशी 1 डिग्री असते त्या सगळ्या इक्वेशन्सना आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन्स, इक्वेशन्स विथ डिग्री 1. नाउ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, व्हॉट डू वी मीन बाय दॅट, दिस लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. इथे ऑब्झर्व करा, हे जे आपलं इक्वेशन होतं x+3=7, इथे व्हेरिएबल्स किती होते, तर एकच व्हेरिएबल होता एक्स हा. ठीक आहे. आता आपल्याला किती व्हेरिएबल हवेत, टू व्हेरिएबल्स हवेत. जसं की x+y=8, x+9y=10, ठीक आहे, 3x+4y=12. हे जे काही इक्वेशन्स आहेत हे आहेत लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. का लिनियर का, तर प्रत्येकाची पॉवर 1 आहे, x ची पॉवर 1 y ची पॉवर 1, हिअर ऑल्सो x y पॉवर इज 1. And in two variables, so we have two variables here, x and y. So what are variables here? X and y. So आज झाली आयडिया क्लिअर की लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स म्हणजे काय. ठीक आहे. सो तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग टेबल म्हणून एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे page number 1. सो तिथे त्यांनी काय फर्स्ट इक्वेशन दिलंय तुम्हाला, 4m+3n=12. ऑब्झर्व करा, इथे व्हेरिएबल्स काय आहेत, तर m आणि n, त्यांची डिग्री काय आहे, पॉवर काय आहे, 1 आहे. सो हे इक्वेशन कसं आहे, लिनियर आहे. व्हेरिएबल्स 2 आहेत का, आहेत, m एक आहे आणि n एक आहे. सो टू व्हेरिएबल्स, सो दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. लाईकवाईज तो तुमचा जो टेबल आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये कम्प्लीट करून घ्या. 3x²-7y=13 हे लिनियर इक्वेशन आहे का, पहा बरं. एक्स ची पॉवर काय आहे, 2. आपल्याला किती पॉवर लागते, 1. सो दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन, नॉट लिनियर इक्वेशन. लाईकवाईज 2 मिनिट व्हिडिओ पॉज करा आणि तो तुमचा जो काही चार्ट आहे बुकमधला तो कम्प्लीट करून घ्या. ठीक आहे. सो तुमचं ते झालं असेल तर आपण पटापट क्रॉस चेक करूया की काय आहेत हे इक्वेशन्स. √2x-√5y=16. सो दिस इज लिनियर. 0x+6y-3=0. दिस इज लिनियर. लिनियर इन टू व्हेरिएबल्स, ऑब्विसली एक्स अँड वाय आहे, एक्स अँड वाय आहे. पॉइंट 3x+0y
-36 इज इक्वल टू 0, दिस इज ऑल्सो लिनियर. म्हणजे कोइफिशियंट्स वर डिपेंड नाही. कोइफिशियंट इथे 0.3 होता, इकडे रूट 2 आहे, रूट 5 आहे, याच्यावर हे काही डिपेंड करत नाही की हे इक्वेशन लिनियर आहे की कसं आहे. नेक्स्ट आहे 4x + 5y = 4. आता याच्याबद्दल 2 मिनिट विचार करा. असं पहिल्यांदा पाहिल्या वाटते की ठीक आहे ना, एक्स ची पॉवर 1 आहे, वाय ची पॉवर 1 आहे, तर हे इक्वेशन लिनियर असेल, पण नाही. एकदा शांतपणे विचार करा, तुम्हाला हे दिसेल हे आहे 4 × 1/x म्हणजेच, आणि हे आहे 5 × 1/y = 4. आणि याला आपण लिहितो कसं, 4x·−1 + 5 × y·−1. इथे जो 1 पॉवर आहे ते न्यूमरेटरला जाताना मायनस 1 होणार आहे, त्यामुळे हे इक्वेशन लिनियर नाही, नॉट लिनियर. ठीक आहे. नेक्स्ट आहे 4xy − 5y − 8 = 0. पहा बरं, आपण पॉलिनोमियल मध्ये शिकलो होतो ह्यांची मिळून पॉवर काय होते, आता तर 2 होते, एक्स ची 1 आणि वाय ची 1, सो 2 होते, त्यामुळे दिस इज ऑल्सो नॉट अ लिनियर इक्वेशन. ऑल द इक्वेशन आर विथ 2 व्हेरिएबल्स, बट सम आर लिनियर, सम आर नॉट लिनियर. ओके, सो नाउ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. सायमल्टेनियस म्हणजे ऍट अ टाइम, म्हणजे एकाच वेळी, ऍट अ टाइम, एकाच वेळी. जेव्हा आपण दोन इक्वेशन्स एका वेळी सॉल्व्ह करतो तेव्हा आपण त्यांना म्हणतो की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. आपण दोन इक्वेशन एका वेळेला सॉल्व्ह केले, एका वेळेला, ऍट अ टाइम, म्हणून त्यांना म्हणायचं सायमल्टेनियस. सो एक इक्वेशन आपण सॉल्व्ह करून बघूया. आपल्याकडे दोन मेथड्स आपण शिकलेला होतो आपल्या 9th चॅप्टर मध्ये, 9th असताना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या, तर त्या मेथड्स होत्या, एक होती एलिमिनेशन मेथड आणि दुसरी होती सबस्टिट्यूशन मेथड. सो ह्या दोन मेथड्स आपण शिकलेलो होतो आणि ह्या दोन मेथड्स वापरूनच एक एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला. 5x − 3y = 8, 3x + y = 2. 2 मिनिट व्हिडिओ पॉज करायचा, हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचं आणि मग आपण पुन्हा हे चेक करूया. तर ठीक आहे, तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं असेल, मी इथे पटापट सॉल्व्ह करते. 5x − 3y = 8, दिस इज माय इक्वेशन 1. 3x + 5y = 2, दिस इज माय इक्वेशन 2. सो फर्स्ट आय सॉल्व्ह दिस बाय एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड, सो मल्टीप्लाय इक्वेशन 2/3. We get 9x + 3y = 6. This is my equation 3. So adding equations 1 and 3, we get 5x − 3y = 8, 9x + 3y = 6, 14x = 14. This gives x = 1. Put this value of x in equation 2. 3x + y = 2. So I'll get y = −1. I hope की तुमच्या सगळ्यांचं हेच उत्तर आलं असेल. आणि आता हेच आपण सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करून पाहूयात. सबस्टिट्यूशन मेथड, फ्रॉम इक्वेशन 2 I'll get 3x + y = 2. That means y = 2 − 3x. I'll put this value in
इक्वेशन वन, पुट इन इक्वेशन वन आई विल गेट 5x माइनस 3y, 2 माइनस 3x इक्वल टू 8, 5x माइनस 6 प्लस 6x इज इक्वल टू 8, 11x माइनस 6 इज इक्वल टू 8, मैं करेक्ट, 5x माइनस 3y, y इज 2 माइनस 3x, 2 माइनस 3x, सो 6, 6, 9x, ओ 3 इंटू 3 9x, सो 5, 9, 14x, सो आई विल गेट x इक्वल टू 1. पुट दिस वैल्यू इन दिस इक्वेशन स्टार, सो y इज इक्वल टू 2 माइनस 3x, सो y इज इक्वल टू 2 माइनस 3, दैट इज y इज इक्वल टू माइनस 1. सो these are our solutions. So x is equal to 1 and y is equal to minus 1 are the is the solution of given equation. Same way तुमच्या बुक मध्ये आणखीन एक क्वेश्चन आहे, तो तुम्ही सॉल्व्ह करायचा स्वतःहून वहीमध्ये आणि चेक करायचा स्वतःच काय आन्सर येते ते. मी तुम्हाला हवं तरी क्वेश्चन तर लिहून देते. 3x plus 2y is equal to 29 and 5x minus y is equal to 18. हा क्वेश्चन तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करायचा आहे. सो लेट्स हॅव थर्ड एक्झाम्पल. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. एक मिनिट विचार करा आणि हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करता येईल याच्याबद्दल थोडासा विचार करा, काय करावं लागेल आपल्याला. तर ऑब्झर्व करताना आपल्याला हे जाणवतंय की हे इक्वेशन्स इथे पहा, इथे फर्स्ट इक्वेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट काय आहे 15, तोच कोएफिशियंट सेकंड इक्वेशन मध्ये कुठे असतो वायला. इथे वायचा कोएफिशियंट काय आहे 17, तोच कुठे असतो इथे एक्सला. म्हणजे हे इंटरचेंज झालेत कोएफिशियंट एक्स अँड वायचे. सो दिस इज माय इक्वेशन वन, दिस इज माय इक्वेशन टू. सो असे इक्वेशन सॉल्व्ह करताना काय करूयात आपण, एक ट्रिक वापरूयात. लेट्स ऍड इक्वेशन वन अँड टू. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 प्लस 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. सो व्हाट विल यू गेट, 32x प्लस 32y इज इक्वल टू 32. आता पहा इथे x ला 32 आहे, y ला 32 आहे, सो मी ते कॉमन काढू शकते. 32 कॉमन काढलं तर आतमध्ये राहील x प्लस y इज इक्वल टू 32. डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 32 वी गेट, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 32 वी गेट 32 इंटू x प्लस y अपॉन 32 इज इक्वल टू 32 अपॉन 32. सो x प्लस y इज इक्वल टू 1. दिस इज माय इक्वेशन 3. पहा इथे आपल्याकडे मोठे मोठे नंबर्स होते 15, 17, 21 किंवा ह्या 11, पण आता आपण हळूहळू हे इक्वेशनला रिड्यूस केलं आणि आपल्याकडे एक छोटं इक्वेशन मिळालं x प्लस y इज इक्वल टू 1 या फॉर्म मधलं. आता ऍड केलं, आता आपण सबट्रॅक्ट करून पाहूयात. सो सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. सो 15x प्लस 17y इज इक्वल टू 21, 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. सबट्रॅक्ट करायचं राईट आपल्याला, इथे मायनस आलं प्लस मायनस, सो प्लस मायनस. 15 मायनस 17 मायनस 2x, 17 मायनस 15 प्लस 2y, 21 मायनस 11 10. इथे 2 आहे, इथे 2 आहे, सो मी काय करते 2 कॉमन काढते.
टू कॉमन काढलाय मी, मायनस साइन काय होईल आहे तसं राहील, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय 2, काय उरेल मग आपल्याकडे, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5, 10 डिवाइडेड बाय 2 5 उरेल. सो दिस इज माय इक्वेशन 4. मी तुम्हाला एका पेजमध्ये सांगून पुन्हा इक्वेशन लिहिते. माझं काय इक्वेशन होतं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 हे थर्ड इक्वेशन होतं, आणि हे मला नवीन मिळालेलं मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. अँड दीज आर इझी इक्वेशन, नाव यू कॅन सॉल्व, ऍड इक्वेशन, पॉज द व्हिडिओ अँड ट्राय टू सॉल्व दिस एक्झाम्पल्स. सो वॉट यू हॅव डन, ऍडिंग इक्वेशन्स 3 and 4 वी गेट 2y is equal to 6, so y is equal to 3. Put this value in equation 3. So x plus 3 is equal to 1, x is equal to minus 2. So this is our solution, x is equal to minus 2, y is equal to 3. केव्हा केलं आपण हे सगळं ऍड आणि सबट्रॅक्ट, ज्या वेळेला माझे इक्वेशन असे होते 15x 17y 17x 15y. तुम्ही याला 17 नी मल्टीप्लाय केलं असतं, याला 15 नी मल्टीप्लाय केलं असतं, तरीही तुमचं इक्वेशन सॉल्व्ह झाले असते, काहीही अडचण आली नसती, कोइफिशियंट समान करत बसला असतात. तर फक्त इमॅजिन करा, 15 ला 17 नी मल्टीप्लाय करायचं, याला 17 नी मल्टीप्लाय करायचं आणि याला 15 नी मल्टीप्लाय करायचं, कोइफिशियंट सेम होतील एक्स चे, राईट? पण तो नंबर किती मोठा होईल त्याच्यानंतर, म्हणून आपण एक ट्रिक वापरली ज्याच्यामध्ये आपण एकदा ऍड केलं मग आपल्याला इक्वेशन भेटलं, मग आपण सबट्रॅक्ट केलं मग आपल्याला इक्वेशन भेटलं, आणि त्या नवीन आलेलं इक्वेशन आपण सॉल्व्ह केले आणि आपल्याला या व्हॅल्यूज मिळाल्या. ठीक आहे. सो याच्यानंतर तुम्ही तुमच्या बुकमधला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व्ह करू शकता. थँक्यू.